महाविजय 2024 हे अभियान आपण सुरू केलंय आणि या अभियानाच्या रूपानं खालपर्यंत संघटनेची रचना आपण केली आहे. आपल्याला सुधीर भाऊंनी निवडणुकांच्या संदर्भात एक काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय आपण केलं पाहिजे अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि मुळातच विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे, पण ते उतरत असताना अति आत्मविश्वास किंवा आपण तर जिंकणारच आहोत ही जी भावना आहे की आता आम्ही काही नाही केलं तरी आहे मोदीजींचं नाव, आम्ही जिंकणारच आहोत, अशा भावनेमध्ये जर आपण गेलो तर मला असं वाटतं की मोदीजी जी काही मेहनत करतात त्या मेहनतीला साजेसं आपलं काम होणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा तर पुढचे 3-4 महिने आणि मग त्याच्यानंतर विधानसभेची तयारी चालू होईल, त्यामुळे मी असं म्हणतो की पुढचे 1-9-10 महिने आपल्याला आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण क्षमता ही आता पक्षाकरता आणि पक्षाच्या कार्याकरता देणं आवश्यक आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात हे सरकार चालतंय, 3 पक्ष आपण सोबत आहोत, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आपल्या सोबत आहेत, 3 पक्ष मिळून आपण सरकार चालवतो आहोत. आणि लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका 3 पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत. आता आपल्याला किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील, काळजी करू नका. एक तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत, त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की ज्या जागा आपण लढत नाही तिथे जो निवडून येणार आहे तोही मोदीजींकरताच हात वर करणार आहे. त्यामुळे 48 लोकसभामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जणू काही आपण लढणार आहोत, ही लोकसभा निवडून आणणं आपलं प्रेस्टीज आहे, ही लोकसभा निवडून आणण्याकरता आपली क्षमता लागली पाहिजे, अशा क्षमतेनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे.